महिला बचत गट, एक अशी चळवळ ज्या चळवळीनं चूल आणि मूल सांभाळणाऱ्या महिलांना केवळ रोजगारच नाही तर एक आत्मसन्मान आत्मविश्वास मिळवून दिलाय. गेल्या 20-25 वर्षांपासून ह्या चळवळीनं महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत एक वेगळं स्थान निर्माण केलं. 8 मार्चच्या जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्रातल्या महिला बचत गटांच्या वाटचालीचा आढावा आपण घेणार आहोत भरारी ह्या आमच्या विशेष सत्रात. चला तर आज जाऊया धुळे जिल्ह्यातल्या फागणे गावात. लमासा आर्ट, आजही अनेकांना या कलेविषयी माहिती तर सोडाच, पण हे नावही त्यांनी ऐकलं नसेल. पण धुळे शहरालगत असलेल्या फागणे गावातील उल्का शर्मा यांना इंटरनेटवर लमासाचा सुगावा लागतो काय आणि आज त्यावर एक उद्योग उभा राहतो काय. ग्रामीण भागात सहज उपलब्ध होणाऱ्या मक्याच्या पिठात डिंका आणि रंग मिसळून तयार होणाऱ्या पदार्थापासून विविध दागिने, गृहसजावटीच्या वस्तू बनवण्याची कला म्हणजे लमासा. ही कला उल्का यांना चांगलीच भावली आणि त्यांनी गावातील 3 बचत गटातील 25 महिलांना एकत्र प्रशिक्षण देऊन या कलेत पारंगत केलं. अवघ्या 2 वर्षांपूर्वी सुरू झालेला हा लमासा आर्ट उद्योग आज लाखोंची उड्डाणं घेत आहे. मक्याच्या पिठापासून शोभेच्या वस्तू किंवा रोजच्या वापरात येणाऱ्या वस्तूंबद्दलची माहिती मला कळली. मग इंटरनेटवरच मी स्वतः शिकले आणि मग बचत गटाच्या महिलांना पापड, कुरड्या, लोणची याच्यातनं बाहेर काढून काहीतरी नाविन्यपूर्ण शिकवावं असं वाटल्यामुळे त्या वेगवेगळ्या गटातल्या महिलांना त्याचं प्रशिक्षण दिलं आणि त्यातूनच आज 20 ते 25 महिला हे लमासा आर्टचं काम करत आहेत. राधाकृष्ण महिला बचत गटात म्हणजे मी काम करते आणि लमासा आर्ट हे उल्का शर्मा यांनी मला शिकवलं. त्यातनं मला रोजगार मिळाला आणि इतर महिलांना मिळून मी हे सगळे फुलं वगैरे सगळं बनवते आणि मग त्याच्यानंतर हे स्टॉल लावले जातात आणि मग तिथे विक्रीसाठी आम्ही जातो. या कलेतून अँटिक ज्वेलरी, सौंदर्य साहित्य, पूजेचं ताट, फुलदाणी, पेन, पेन्सिल अशा एक ना अनेक वस्तू तयार करत या महिलांनी आपली वेगळी बाजारपेठ तयार केली आहे. आज या वस्तूंना पुणे मुंबई इथल्या मॉल्समधून मागणी तर आहेच, शिवाय अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रांतही या वस्तूंना मागणी आहे हे विशेष. यातून मिळणारा नफा या महिला समान वाटून घेतात. आम्ही आधी घरगुती गृहउद्योग करत होतो पण लमासा आर्टतर्फे आम्हाला नवीन काहीतरी करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी ती संधी आम्हाला सौ उल्का शायांनी मिळवून दिली. आम्ही आधी ना गृहउद्योग करत होतो तर मग आम्हाला लमासा इथून मग आम्ही म्हणजे बरेचसे काहीतरी उद्योग आम्हाला मिळाला तर आम्ही घरी बसल्यासुद्धा करू शकतो बुवा महिला. मग आता आम्हाला बाहेर जायची काही गरज नाही बुवा. आम्ही आधी वड्या, पापड वगैरे असं बनवायचो, थकून जायचो खूप. तो उद्योग आम्हाला पुरवला नाही. मग मॅडमांनी आम्हाला उत्तमातून उद्योग आणला, त्याच्यामुळे आम्ही घर दकवतो. 25 महिलांच्या या कामाला वर्ल्ड ट्रेड सर्टिफिकेटही मिळालंय, तर गुगलवरही त्यांचा ब्रँड सहज उपलब्ध आहे. फार मोठं भांडवल हाती नसतानाही लाखोंचा कारभार उभा करणारा हा महिला बचत गट इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. प्रशांत परदेशीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, धुळे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.